नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी आपण थोडी बेसिक माहिती समजून घेऊ सर्वप्रथम इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे काय हे समजून घेऊ पहा इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स समजा ये हा सेट आहे आणि त्यामध्ये एलिमेंट आहेत वन थ्री फायव्ह अँड सेवन बी हा दुसरा सेट आहे त्यामध्ये एलिमेंट आहे टू थ्री सिक्स एट आता या दोन्ही सेटमध्ये थ्री हा एलेमेंट दोन्ही सेटमध्ये आहे बरोबर आहे हेअर थ्री इज कॉमन हेअर थ्री इज कॉमन एलिमेंट इन दीज टू सेट्स थ्री हा या दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट आहे म्हणून आपण कसं लिहिणार पाहता ए इंटरसेक्शन बी म्हणजे या दोन सेटचं इंटरसेक्शन घेतलं आपण म्हणजे छेद केला आपण त्यांचा तर आपल्याला एकच कॉमन एलिमेंट मिळतोय तो म्हणजे तीन बरोबर आहे पा या सिम्बॉलला काय म्हणतात इंटरसेक्शन इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी याप्रमाणे रीडिंग करायचं पहा हा एक सेट होता आपला ए आणि दुसरा एक सेट आहे बी एमध्ये एलिमेंट कोणते आहेत वन थ्री फाईव सेवन वन थ्री दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून आपण येथे लिहिलेलं आहे फाईव्ह आणि सेवन टू सिक्स एट पहा ए सेटमध्ये थ्री एलिमेंट आहे आणि बी सेटमध्ये पण थ्री एलिमेंट आहे हा थ्री एलेमेंट दोन्ही सेटमध्ये आहे म्हणून हा थ्री एलिमेंट म्हणजे या एलिमेंटचा सेट कसा होईल फक्त थ्री होईल आणि दोन सेटचा छेद आहे तो म्हणजे ए इंटरसेक्शन बी दोन सेटचे इंटरसेक्शन झाल्यामुळे हा सेट तयार झालेला आहे ए इंटरसेक्शन बी तर त्या सेटमध्ये एलिमेंट किती आहेत फक्त एकच आहे आणि तो येथे थ्री आहे दोन्ही सेटमध्ये कॉमन असणारे एलिमेंटचा सेट म्हणजे काय होईल इंटरसेक्शन सेट होईल नंतर आपण पाहू डिस जॉईंट सेट्स पहा डिस जॉईंट येथे जॉईंट झाला होता आता येथे डिस जॉईंट सेट्स म्हणजे काय समजा ए हा सेट आहे आणि त्यामध्ये एलिमेंट आपण टू थ्री सेवन नाईन हे घेतलेले आहेत आणि बी हा दुसरा सेट आहे त्या सेटमध्ये एलिमेंट आहेत वन फोर सिक्स आणि एट पार या दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट कोणतेच नाहीत म्हणजे हे दोन सेट कसे आहेत वेगवेगळे आहेत बरोबर आहे म्हणजे विभिन्न सेट आहेत डिसजॉईंट सेट सेट्स म्हणजे ए सेट हा आणि बी टू थ्री सेवन नाईन वन फोर सिक्स एट हे कसे आहेत डिसजॉईंट सेट्स नेक्स्ट पहा युनियन ऑफ टू सेट्स आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स पाहिलेलं आहे आता येथे युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे काय समजा ये, का ये हा सेट आहे आणि त्यामध्ये एलिमेंट आहेत वन टू थ्री फोर आणि एट बी हा दुसरा सेट घेऊ आपण त्यामध्ये एलिमेंट थ्री फोर फाय सिक्स सेवन या दोन सेटची युनियन केल्यानंतर सेट कसा तयार होतो पा, युनियन, पा साथी हाँ युनियन साथी हा हाँ ए युनियन बी पा इंटरसेक्शनसाठी हा सिम्बॉल होता याप्रमाणे परंतु युनियनसाठी असा सिंबॉल आहे हा आहे इंटरसेक्शनला इंटरसेक्शन आणि हा आहे युनियनसाठी पहा हा लक्षात ठेवण्यासाठी युनियन हे जसं लेटर आहे त्याचप्रमाणे म्हणजे हा सिंबॉल आहे युनियनचं लेटर असं यू आहे त्याप्रमाणे सिम्बॉल पण त्या शेपचा आहे फा म्हणजे लक्षात राहण्यासाठी आणि इंटरसे सेक्शनसाठी हा डाऊन डायरेक्शनमध्ये आहे प हा सेट कसा होणार आहे पहा येथे थ्री एलिमेंट आहे येथे पण आहे येथे फोर आहे येथे पण फोर आहे आता ह्या दोन सेटची युनियन घेतल्यानंतर मग हे जे कॉमन एलिमेंट आहे ते फक्त एकच वेळेस घ्यायचे आहेत आपल्याला या सेटमध्ये एलिमेंट किती येतील पहा हा वन आहे टू आहे थ्री फोर आणि एट आता पहा थ्री आणि फोर या सेटमध्ये पण आहेत आपण घेतलेले आहेत मग ते आता घ्यायची गरज नाही आता काय घेणार फाईव्ह सिक्स आणि सेवन म्हणजे ते कॉमन एलिमेंट आहेत ते फक्त आपण एकच वेळेस घेणार ए येथे आहेत येथे आहेत म्हणून आपण सेटमध्ये दोन वेळेस नाही लिहिणार हा झाला ए युनियन बी युनियन म्हणायचं युनियन ए युनियन बी त्याप्रमाणे हा सेट आहे हा सेट घेतला आपण ए आणि हा बी एमध्ये एलिमेंट वन टू थ्री फोर एट आहेत वन टू थ्री फोर कॉमन आहे दोन्ही सेटमध्ये बरोबर आहे थ्री आणि फोर कॉमन आहेत म्हणून आपण येथे लिहिलेले आहेत वन टू थ्री फोर आणि एट थ्री फोर कॉमन आहेत म्हणजे आपण काय लिहिणार फाईव्ह सिक्स आणि सेवन पहा ए सेट या सर्कलचा आहे यामध्ये आलेले आहेत एलिमेंट हे आणि बी सेट हा आहे त्यामध्ये पण आलेले आहेत हे एलेमेंट हे एलेमेंट आणि हे एलेमेंट म्हणजे थ्री फोर हे दोन कॉमन एलेमेंट आणि उरलेले एलेमेंट फाईव्ह सिक्स सेवन आणि वन टू एट वन टू आणि एट एवढे एलेमेंट कशामध्ये येतील ए ये युनियन बी नंबर ऑफ एलेमेंट्स म्हणजे काय नंबर ऑफ एलिमेंट्स ही पण कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे या कन्सेप्टवरच आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर अवलंबून आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे त्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत त्यांची काउंटिंग पहा समजा एक सेट घेतला आपण यामध्ये एलिमेंट घेऊ आपण थ्री सिक्स नाईन ट्वेल्व आणि फिफ्टीन किती एलिमेंट आहेत वन टू थ्री फोर फाईव आहेत म्हणून आपण हे कसं लिहिणार या ये सेटमध्ये फाईव्ह एलिमेंट आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणून आपण नंबर ऑफ ए इक्वल टू फाईव पाच एलिमेंट आहेत फाईव्ह एलिमेंट आहेत म्हणून फाईव्ह लिहिलेला आहे एलिमेंटची संख्या घेतल्यामुळे हा स्मॉल एन लिहिलेला आहे आणि ए सेटचा आहे म्हणून नंबर ऑफ ए इक्वल टू फाईव्ह पहा समजा दुसरा सेट घेऊ आपण बी या सेटमध्ये वन टू थ्री आणि फोर हे फोर एलिमेंट आहेत येथे किती एलिमेंट आहेत वन टू थ्री फोर म्हणजे फोर एलिमेंट आहेत एन ऑफ बी बी सेटमध्ये किती एलिमेंट आहेत फोर होईल याप्रमाणे हा स्मॉल एन यूज करतात नंबर ऑफ एलिमेंट इंडिकेट करण्यासाठी पहा मित्रांनो सेट्समधील सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आपण आता शिकणार आहोत आपल्याला इंटरसेक्शन ऑफ आप सेट्स युनियन ऑफ सेट्स म्हणजे काय माहीत झालेलं आहे नंबर ऑफ एलेमेंट्स म्हणजे काय हे पण माहीत झालेलं आहे समजा एक सेट घेऊ आपण ये यामध्ये एलेमेंट आहेत वन फोर आणि फाईव्ह मग येथे एलेमेंट किती आहेत नंबर ऑफ ये किती होतील वन टू थ्री बरोबर आहे आता दुसरा सेट घेऊ आपण त्यामध्ये एलेमेंट घेऊ वन फोर सेवन आणि नाईन पहा येथे किती एलिमेंट आहेत वन टू थ्री फोर कोणत्या सेटमध्ये आहेत बीमध्ये म्हणून नंबर ऑफ बी बी सेटमध्ये किती एलिमेंट आहेत फोर आहेत आता या दोन सेटचा जर आपण युनियन सेट घेतला तर काय होईल ए युनियन बी युनियन सेट घेतला आपण तर काय करतो आपण कॉमन एलिमेंट फक्त एकच वेळेस लिहितो आपण बरोबर आहे बाकी सर्व एलिमेंट लिहितो म्हणजे फोर येथे आहे येथे आहे फक्त आपण एकच वेळेस लिहिणार आहोत म्हणजे वन फोर फायू येथे पण वन आहे येथे पण वन आहे पहा म्हणजे आपण वन टाईम लिहिलेले आहेत वन फोर फाईव आता वन फोर घेतलेले आहेत आपण सेवन आणि नाईन पहा हे एलिमेंट झालेले आहेत ए युनियन बी या सेटचे मग यामध्ये किती एलिमेंट आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह आहेत म्हणजे नंबर ऑफ हा सेट ए युनियन बी पाच एलिमेंट आहेत बरोबर आहे आता समजा एक नंबरने आपण इंडिकेट करू आता पहा आपल्याला युनियन माहीत आहे त्याप्रमाणे इंटरसेक्शन पण माहीत आहे नऊ ये इंटरसेक्शनसाठी सिम्बॉल हा आहे आणि युनियनसाठी हा आहे युनियनसाठी लक्षात ठेवायचं यू आपला या शेपचा असतो म्हणून सिम्बॉल पण याच टाईपचा आहे इंटरसेक्शनसाठी या प्रकारचा आहे हा आहे युनियनसाठी आणि हा आहे इंटरसेक्शन पहा आता ये इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन बी मग आपण काय करतो फक्त कॉमन जे आहे तेच घेतो ए आणि बीमध्ये कॉमन एलिमेंट वन आणि फोर हे दोन एलिमेंट आहेत म्हणजे येथे काय येईल वन आणि फोर हा सेट याप्रमाणे होईल बरोबर आहे मग येथे किती एलिमेंट आहेत दोन एलिमेंट आहेत म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय होणार आहे टू पा याला आपण दोन नंबरने इंडिकेट करू आता फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे पहा कसा तयार होतो आता एन ऑफ ए युनियन बी नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला तयार होतो का पहा वन आणि टूवरून प ही संख्या किती आहे ए युनियन बीची ए युनियन बी, बी फाईव्ह आहेत बरोबर आहे नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए किती आहेत थ्री आहेत मग इथे थ्री नंबर ऑफ बी किती आहेत फोर आहेत प्लस फोर आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दोन आहेत पा हे काय होतील सेवन होतील सेवन मायनस टू म्हणजे फाईव्हच होतील फाईव्ह इक्वल टू फाईव्ह म्हणजे दोन्ही साईड आपल्या इक्वल आहेत म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला व्हेरीफाय झालेला आहे पहा लक्षात ठेवा हा फॉर्म्युला ए युनियन बी तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी आणि मायनस करायचा त्या दोन साईडचा इंटरसेक्शन किंवा हो येथे असं होईल पहा हे मायनसमध्ये आहेत या साईडला आले तर प्लसमध्ये होतील म्हणजे जर आपण युनियन घेतली ॲडिशन केली इंटरसेक्शनची इक्वल टू त्या दोन सेटची एलिमेंटची ॲडिशन होईल पहा कारण हे मायनसमध्ये या साईड आले प्लस होतील म्हणजे हे हे आणि हे इक्वलच आहेत पहा मित्रांनो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर सोडविण्यासाठी ज्या काही कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक होतं ते आपण येथे क्लिअर केलेल्या आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर सॉल्व्ह करू पा हा त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमधील सर्व प्रॉब्लेम्स हे या फॉर्म्युल्यावर अवलंबून आहेत समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद